गार्निशिंग करताना आपलं वेगळेपण अंडरलाईन झालं पाहिजे. ओके सर. ओके मी आलो. यस सर. छे कुठे गेलं? सापडतच नाहीये. काय शोधताय सर? मॅडी आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, माझ्यातून ना तुझं कानातलं हरवलं ग. काय सर? काय सर, असे कसे हरवले सर? मॅडी माझ्यातून चुकून हरवलंय ग ते. इट्स ओके सर. ठीक आहे सर. बरं, त्याचं मी काय करू सर? आता माझ्याकडे रेड इयरिंग्स नाही, रेड नेकलेस नाही, मग घड्याळ ठेवून तरी काय उपयोग आहे? ठेवा तुमच्याचकडे. वाव, ब्युटिफुल वॉच मॅरी. पण घड्याळ बंद आहे. आता लक्षात आलं माझे, बंद घड्याळ घालून फिरतेस ना तू, म्हणून तुझा नेहमी वेळेचा घोळ होतो. सर पण मी घड्याळात वेळ बघतच नाही, मी मोबाईल मध्ये वेळ बघते. अगं मग घड्याळ कशाला घालते? मॅचिंग म्हणून. गुड सर, माझ्याकडे अशी खूप घड्याळ आहेत. हो, न चालणारी पण मॅचिंग. पण सर आता रेड घड्याळचा काही उपयोग नाही ना, तुम्ही माझे रेड इयरिंग हरवले. सॉरी मॅम, रिअली सर. त्या बदल्यात मी तुला काय घेऊन देऊ? घड्याळ, नेकलेस, कानातलं का तिन्ही? नो सर. सर पिंक कलर ना माझा फेवरेट कलर आहे. सर हा पिंक टिफिन घेऊ का माझ्याकडे? नो 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 मॅडम, तू हे सोडून काही माग, म्हणजे लाईफ टाईम सप्लाय ऑफ क्रेम ब्रुले, सोन्याची चेन किंवा माझ्या आजचं फाईव्ह कोर्स डिनर काही पण, पण हा हा टिफिन नाही, टिफिन नाही. वाय सर? अरे हा टिफिन स्पेशल आहे. दॅट रिमाइंड्स मी मॅडी. हा सर. आपण आसावरी मॅडमना आपल्या नेहमीच्या अकाउंटचा चेक दिलाय ना? यस सर. अगं त्यांनी तो चेक लगेच भरला तर तो बाउन्स होईल ना त्या अकाउंटला. जरा फंड्स ट्रान्सफर व्हायला वेळ आहे अजून, तू तू त्यांना इन्फॉर्म कर. इन्फॉर्म ओके. नाही तर नको, राहू दे, मी कळवतो. ते तसंही त्या लगेच चेक टाकणार नाहीत. मी कळव. ओके. ए भावा, हरीश तू इथे? आई आजारी आणि तू बाहेर फिरतोयस. तू घरी गेला होता? नाही, तू घरी नाहीस. मी घरी जाऊन काय करणार? ते फालतू गप्पा सोड, तू कामाचं बोल, पैशाचं बोल. माझे 30,000 रुपये कधी देतोयस? पैसे दे माझे, पैसे दे. अरे मी देतो ना, आता आता नाही आहेत रे माझ्याकडे पैसे. नाही तरी गावंडारात फिरतोयस? ते मी सिलेंडर साठी. अरे कुठे आग लावायची त्या सिलेंडरनी? हा अरे नाही, जरा प्रॉब्लेम आहे रे यार. तुझे प्रॉब्लेम संपतच नाही. मला कॅश नसेल तर चेक दे ना, मी बँकेत टाकतो चेक. हा दे. चेक सुद्धा खरं तर भरायचा होता. बरं ऐक ना हरीश, मला मला थोडा वेळ दे ना. हा प्लीज रे, मी देतो ना तुझे पैसे, खरंच देतो. हे बघ सोहम, मला उद्या 4 वाजेपर्यंत पैसे हवे, नाहीतर मी तुझ्या घरी येऊन राडा घालीन. राडा काय? राडा. पपडिया, अरे काय करतोय तू? हे तू भांडी का मिसळतोय? करू दे मला. अरे ठेव ठेव ठेव. अरे तुला तुला वाटी हवी आहे का? मी देते ना, मला सांग ना. ठेव ठेव. हे हात पुसे. नाही मला वाटी वगैरे काही नको आहे ग पपडिया. मला वाईट वाटतंय का आई? सिलेंडर मिळालं नाही म्हणून वाईट वाटतंय का तुला? आई नाही ग, जाऊ दे. काय झालं राजा? बबड्या, ए राजा,
हे सोने काय झालं तुला? अरे बोल ना माझ्याशी. काय कोणाच्या बाबांना काही झालेलं मी नाही सहन करू शकत, माहिती आहे ना तुला. हो रे राजा, कोणाच्या बाबांना काय झालं? कुबी शुभ्राचे बाबा ठीक आहेत ना? काय नाही, शुभ्राचे बाबा ठीक आहेत आई. माझा मित्र हरीश, त्याचे बाबा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत, आयसीयू मध्ये आहेत गते आई. ठीक आहे, मग तू एक काम कर, तू तू हॉस्पिटलमध्ये जा आणि त्यांना मदत कर. अच्छा हो, पण प्रश्न तो नाही आहे, प्रॉब्लेम दुसरा आहे. त्यांना पैशाची गरज आहे. हो का? आई मी एक काम करतो, मी ही सोन्याची चेन विकतो माझी, हा यातून जे पैसे येतील ना मी मी देऊन टाकतो त्याला. बापड्या, शेवटी त्याच्या बाबांच्या जीवाचा प्रश्न आहे ना. अरे अरे, पण तू तू का तुझी चेन विकतोयस? हा खूप पैसे हवेत का त्यांना? 1,00,000. नाही पण ठीक आहे, मी चेन विकून जे पैसे येतील ते देऊन टाकतो ना. आई मला बाबा नाही आहेत ग, पण दुसऱ्या कोणाच्या बाबांना काही झालेलं मी नाही सहन करू शकत ग, तुला माहितीये ना. आणि आणि तूच नेहमी म्हणते ना नाती जपावी. हो रे सोन्या, अगदी खरं आहे, बरोबर आहे तुझं म्हणे. बघ तू अजिबात तुझी चेन नाही विकणार आहेस. अरे वेडा आहेस का तू? तू मला तो चेक मिळालाय ना, हा तो तू नेऊन दे बँकेत आणि ते पैसे घे आणि तुझ्या मित्राला दे. हा शेवटी त्याच्या बाबांच्या आयुष्याचा प्रश्न आहे ना रे. नाही नको आई, राहू दे, ते तुझे पैसे आहेत. अरे काय बोलतोयस तू बाबड्या? अरे तुझ्या आणि माझ्यामध्ये तुझं माझं असं काही वेगळं आहे का? इकडे बघ, माझ्याकडे बघ, ते तुझे हक्काचे पैसे. जाऊन दे तुझ्या मित्राला. हो पण आई, पैसे आजच द्यायचे आहेत, दुपारी 4 वाजेपर्यंत. आई ऐक ना, तो बेरर चेक आहे ना, मग आपण तो बँकेत घेऊन जाऊया ना, तो तिथेच भरला की आपल्याला लगेच कॅश मिळेल. हा हो, आपण त्यासाठी तुला बरोबर यावं लागेल, तुझी सही लागेल तिकडे. हो हो, मी येते तुझ्या बरोबर. आपण एक काम करूया, तू ते पैसे घेऊन जा हॉस्पिटलला, मी तशीच घरी परत येईन. हा म्हणजे आजोबा झोपलेत ना, ते उठून त्यांच्या चहाची वेळ व्हायच्या आत मी परत येईन. चालेल, ठीक आहे, तू आवरून ये. हो हरीश, तुला पत्ता मेसेज करतो त्या बँकेत, तुला कॅश देतो. आजोबांचा असेल, बाहेर जाऊन बोल. हो हो. हॅलो, मी अभिजित राजे बोलतो. हो हो, आलं लक्षात माझ्या, खरं तर मीच तुम्हाला फोन करणार होते. अहो तुम्ही तो एवढा मोठा चेक मला पाठवलात, म्हणजे मी तसं काहीच नाही केलं हो, मी फक्त येऊन एकदा तुम्हाला शिकवलं आणि तसे एवढे पैसे म्हणजे जरा जास्तच होत ना. हो नाही नाही, तुम्ही मला शिकवल्याचे पैसे नाही आहेत ते, मी मला जे शिकवलं त्याची त्याची किंमतच होऊ शकत नाही, ते माझ्यासाठी अनमोल आहे. पण काय आहे की शेवटी मी एक बिझनेसमॅन आहे, तुम्ही मला जे शिकवलं त्याचा मला जर काही नफा झाला असेल तर त्यातला मी काही भाग तुम्हाला देणं माझं कर्तव्य समजतो ना. हा तुमचा मोठेपणा आहे. बाय द वे, मी फोन जरा वेगळ्या कारणासाठी केला होता. काय झालं? काय, तुम्हाला ज्या अकाउंटचा चेक दिलाय ना, त्या अकाउंट मध्ये जरा दुपार नंतर फंड ट्रान्सफर होणार आहे, तर तुम्हाला जो मी चेक दिलाय तो जरा तुम्ही उद्या भरलात तर. आज कॅश मिळणार नाही सर, तुम्ही उद्या सकाळी या. नाही मिळणार म्हणजे? अहो बेरर चेक आहे आईच्या नावाचा, आई पण आली आहे, थांबा. अहो चेक कोणाच्याही नावाने असू दे, आज कॅश मिळणं शक्य नाही. हो पण का?
हा हा हरीश, तू सांगितलेल्या बँके बाहेर उभा आहे. हो मी येतो. अहो काय फालतूगिरी आहे, ते बघा ना चेक, लगेच कॅश द्या मला. चला. अहो अकाउंटमध्ये पैसेच बॅलन्स नाही आहेत. तुम्ही उद्या या साहेब. अरे हे बघ, त्या अभिजित राजेंचा फोन आहे. ते बोला सर, तुमच्याच बँकेत आलोय. कमाल करता तुम्ही, बँकेत जर पैसे नव्हते तर असा चेक दिलास कशाला. सॉरी सोहम, तुला थोडा त्रास झाला, पण उद्या दुपारपर्यंत चेक क्लिअर होईल. काय भरोसा, मी एक काम करतो, हा चेक आई बरोबर परत पाठवून देतो. हा अरे नाही नाही सोहम, तुझ्या आईसाठीच पाठवलेली अमाऊंट आहे ती, पण मी दुसऱ्या अकाउंट मधून लगेच अमाऊंट ट्रान्सफर करू शकतो. तू मला आसावरी मॅडमची अकाउंट डिटेल्स पाठव. ठीक आहे. बरं मला सांगा किती वेळ ट्रान्सफर होतील. आत्ता लगेच. ठीक आहे, मी लगेच अकाउंट नंबर मेसेज करतो. अरे बबडे, असं का बोललास त्यांच्याशी, त्यांना काय वाटलं असेल. असा चेक देताना त्यांना काही वाटलं का. आई आता ऍक्च्युली ते पैसे तुला ट्रान्सफर करणार आहेत, त्यानंतर परत ते पैसे तू मला देणार, ह्या सगळ्याला वेळ जाईल ना खूप. मी एक काम करू का, मी माझाच अकाउंट नंबर देऊ, म्हणजे ते मलाच पाठवतील ना पैसे, आपला वेळ वाचेल. हो चालेल, असंच कर. खरंच काय वाटलं असेल त्यांना. सोहमचं अकाउंट आहे. एनिवे हा त्यांचा प्रश्न आहे. बरं झालं एटीएम जवळच होत. हो आई ऐक ना, तू निघ, हा मी मित्राला भेटून येतो. बँकेतून बाहेर येताना पाहिलं मी तुला, तुझ्या आजारी आई सोबत आला होतास ना. 30,000 मोजून घे. 3 महिन्यात पहिल्यांदा कामाचं बोललास मित्रा. लवकर मोज, मला उशीर होतोय. का आई आजारी आहे ते आठवलं का परत. अरे बबड्या, माझा फोन तुझ्याकडेच राहिला ना. हो हा हा हा, गे. तू हरीश का. हो नमस्ते, कशी आहे तब्येत. मी बरी आहे. तुझे बाबा कसे आहेत. ठीक आहे. आई आजोबा घरी एकटे आहेत ना, तू निघ. हो हे बघ बाळा, अजिबात काळजी करू नकोस, तुझ्या बाबांना लवकरच बरं वाटेल. आणि जर काही लागलं ना तो सोहमला सांग, तो करेल मदत. ठीक आहे. आई तू निघ ना. हा हो हो येते. काय कमी ना माणूस आहेस रे, स्वतःच्या आईला खोटं बोलतोस. तू पैसे मोजले आहेत ना, बरोबर आहेत ना. निघतो मग मी. अगं बाई बबड्या, अरे आलास तू. मला वाटलं तू तुझ्या मित्राबरोबर हॉस्पिटलमध्ये थांबशील म्हणून. मी पण ना अरे आत्ताच येते तुझ्या पुढे. आई जरा चहा दे ना प्लीज. हो करते पटकन. बाबांची सुद्धा आता उठायची वेळ झाली आहे. किती शांत गाढ झोप लागली होती त्यांना. अरे अलीकडे ना दुपारची त्यांची कंबर जरा दुखते रे. ते मी कुठेतरी ना वाचलं होतं काय रे, ते तेल, हा दुःखहारक तेल, ते लावलं ना कमरेला की कंबर दुखायची थांबते. मला घेऊन यायचं होतं जरा बाबांसाठी ते. थांब, तुला पाणी देते बाळा. ए पपड्या घे ना. ए पपड्या
मला ना बाबांसाठी ते तेल आणायचंय आणि घरात पण जरा भाजी आणायची आहे. अजून पण काही गोष्टी आणायच्या आहेत जरा. ए राजा, मला थोडे पैसे देशील का? आई तुझं परत तेच. जरा जपून खर्च करायचे ना पैसे. आणि आजोबांची एवढी औषधं आहेत ना, ते उगाच कसले तरी तेल वगैरे कशाला हवंय? अरे असं काय बोलतोस राजा, बाबांची तब्येत महत्वाची आहे ना. अगं आहे ना महत्वाची. मी महत्वाचा नाहीये का? अरे काय बोलतोस राजा, तू खूप महत्वाचा आहेस. एवढी मरमर करून पैसे कमवायचे, तरी पण पैसे पैसे पैसे. अगं बाई शुभ्रा, बरं झालं वेळेवर आलीस तू. आताच बबड्याला चहा हवा होता, ये मी तुम्हा दोघांसाठी गरम गरम चहा करते. हात पाय धुणे हा बाळा. आई थांबा ना. शुभ्रा ऐक ना, तू प्लीज नको ना पडूस यात. नाही, मला त्यात पडायचं पण नाहीये. इनफॅक्ट मला हा प्रश्न संपवायचा आहे रे, अगदी कायमचा. म्हणजे आईंना जेव्हा पैसे हवे असतात तेव्हा त्या तुझ्याकडे मागतात, तू देतोस आहे हा बरेचदा, पण कधीतरी असा वैतागलेला असतोस आणि पटकन नकार देऊन मोकळा होतोस. पण अशा वेळी मग त्यांनी काय करायचंय? हा म्हणजे घरखर्चासाठी पैसे तर हवेत ना त्यांना. घरातलं सामान आणायला, आजोबांना काय हवं नको ते बघण्यासाठी पैसे तर त्यांना हवे असतात. मग अशा वेळी त्यांनी काय करायचं? हो बरोबर आहे, पण ऍक्च्युली जरा टेन्शन मध्ये होतो ग म्हणून. ए प्लीज, मी तुला ब्लेम नाही करत या सोहम, मला सगळं टेन्शन कळतंय तुझं. पण तुझ्या टेन्शनच्या वेळी उगाच आई तुला येऊन डिस्टर्ब करतात आणि मग तुझी चिडचिड होत राहते. किंवा तुझी चिडचिड होऊ नये म्हणून आपण यावर काहीतरी मार्ग काढूया, म्हणजे आईंची सोय करून टाकूया. आई हे घ्या. अगं काय आहे? अहो पगार झाला ना माझा आज, आत्ता येता येता बँकेतनं काढले 10,000 रुपये त्यात. अगं कशाला? आई महिन्याच्या सगळ्या घरखर्चासाठी तुम्हाला पैसे तर लागतात ना. आणि असं दर 2-4 दिवसांनी तुम्ही सोहमकडे पैसे मागत राहता. नको ना, कशाला? आम्ही दोघं एक काम करतो, दर महिन्याच्या 1 तारखेला मी आणि सोहम 10,000 रुपये तुम्हाला देऊन टाकू. एवढे पैसे? नाही म्हणजे आई सांभाळू शकेल का एवढे पैसे? अरे इतकी वर्ष हे अख्खं घर आईच सांभाळत आहेत ना. तू वाद नको रे घालूस आता, तुला छान गरम गरम मस्त चहा प्यायचा आहे ना आईंच्या हातचा. हो मगास पासून मी तिला तेच सांगतोय. मग देऊन टाक ना पैसे. अगो पण आता लगेच त्याच्याकडे कसे अस. ए एक मिनिट हा सोहम, ह्या पाकिटातच घाल, म्हणजे एकत्र राहतील. ठीक आहे. हो चहा प्यायचा आहे का कोणाला? हो लगेच करते. हो पटकन आणते. हा बोल शुभ्रा. हॅलो सर, कसे आहात? मी मजेत. तू सांग, काय सहजच फोन केलास का? परत मंगळागौरीचा प्लॅन आहे? नाही नाही, मंगळागौरीचा प्लॅन नाहीये, पण मी सहज फोन नाही केलाय, तुमचे आभार मानायला फोन केलाय. अरे बापरे, माझे आभार? मी काय केलंय? खूप काही केलं तुम्ही सर. आज तुमच्यामुळे आईंना आयुष्यातला पहिला चेक मिळाला. आज तुमच्यामुळे त्यांना कळलं की त्यांच्या कलेला सुद्धा मोल आहे आणि त्या सुद्धा पैसे कमावू शकतात. खरं सांगू का, पैसे असं नाही, पण या चेकमुळे आईंना ना एक वेगळाच आत्मविश्वास मिळालाय. ते खूप आनंदात आहेत सर. आणि तुम्हाला माहितीये, आज पहिल्यांदा चाचरत का होईना, पण त्यांनी त्यांच्या मनातली इच्छा बोलून दाखवली. त्यांना ह्या पैशांनी आम्हाला सगळ्यांना कुठेतरी बाहेर फिरायला घेऊन जायचंय. काय सांगतेस काय, ग्रेट. खरंच सर, आज त्या खूप खुश आहेत, म्हणजे चेहऱ्यावर दाखवत नाही येतात त्या, पण मला माहितीये मनातनं खूप सुखावल्यात त्या. थँक्यू सर. अरे थँक्यू काय त्या. नाही नाही खरंच,
खरंच खूप मनापासून थँक्यू सर. यू आर ऑलवेज वेलकम.